तिथे लाभले तर कुठल्याही गोविंदाला जखम. हे जितेंद्र भूषण त्याचप्रमाणे या पथनाट्यामध्ये आपली कला सादर करणारे हे बाल कलाकार आणि त्यांना तोडीस तोड देणारे साथ देणारे आमचे पासून लावले ना सर्वांनी दोन या पथकाने जे प्रबोधन कार्य केलेलं आहे त्याबद्दल त्यांना आपल्या नगरसेवकांना बोला. माझा भाऊ वार्ड क्रमांक 70 कोपरगाव आहे आणि हिंदू संस्कृती जपण्यासाठी आम्ही 10 वर्षापासून हा उत्सव आनंदाने साजरा करत आहे. आमच्या या उत्सवात बक्षीस वगैरे जास्त काही नसतं पण येणाऱ्या मंडळांना आम्ही एक सन्मान चिन्ह आणि एक छोटीशी आमच्याकडनं काय रक्कम देण्यात येते ते 5 आणि 6 किंवा 4 थर लावून दे किंवा 3 थर म्हणजे गुणा गोविंदाने हा सण साजरा व्हा. आणि हा उत्सव आमच्या शिवसेना शाखेकडनं होतो. आमच्या महिला या उत्सवात अतिशय उत्सुक असतात. आमचे शिवसेना शाखेचे पदाधिकारी युवासेनेचे कार्यकर्ते कोपरगावातील सर्व नागरिक आणि आमच्या कोपरगावातील शिवमंदिर मित्रमंडळ आणि हा दहीहंडीचा उत्सव साजरा केलेला होता. त्याच्या अनुषंगाने आम्ही हा उत्सव पारंपरिकरित्या पुढे चालू ठेवत आहे आणि आम्हाला लोकांची ही हिंदू संस्कृती टिकवण्यासाठी हा कार्यक्रम आम्हाला घ्यायचे आहे आणि वेळोवेळी आम्हाला हे धार्मिक कार्यक्रम आम्ही घेतच राहणार आहे आणि आम्हाला सगळ्यांचं सहकार्य या वेळात जास्त करून सगळ्यांचं सहकार्य होता त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. तुम्ही युवा गोविंदासाठी म्हणजे काय सांगणार कशा रीतीने काय करणार? युवा गोविंदाने हा या कार्यक्रमात सहभागी व्हा कारण का सहभागी होणे गरजेचं आहे कारण का त्यांनी आपली कलाकौशल्य दाखवणे गरजेचंच आहे आणि आपली संस्कृती युवा गोविंदाने आहे की तुम्ही ज्या तऱ्हेने 15 दिवस 1 महिना अगोदर तुम्ही जी तयारी करता त्या हिशोबाने आपल्या शिक्षणामध्ये पण लक्ष द्या. पुढे या पुण्याचा उपयोग इंजिनियर डॉक्टर वकील किंवा काहीतरी पोलीस वगैरे या दलामध्ये किंवा आपल्या देशासाठी काहीतरी करू शकता शासकीय याच्यात म्हणजे कालांतराने आम्हाला परमिशन वगैरे काय घेताना हीच मुलं कोणतरी उच्च पदाधिकारी झालेली असतील आणि सगळ्यांना सहकार्य लाभेल कारण का हा आपला पारंपरिक उत्सव आहे आणि हा पारंपरिक उत्सव नेहमी साजरा होणारच आहे आणि आपण या सगळ्या माझ्या कोपरगावातील सगळ्यांना मी विनंती करतो तुम्ही या उत्सवात सहभागी व्हा. डोंबिवलीकरांना सांगतो, कल्याणकरांना, ठाणेकरांना आणि महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला सांगतो आणि याच्यात पुढे गालबोट लागणार नाही. सगळ्यांनी व्यवस्थित करणे, सगळ्यांनी सहकार्य करा ही सगळ्यांना नम्र विनंती. जास्त काही बोलत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. पवार पवार